नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. विशेषतः शेती क्षेत्राशी निगडीत असलेली, शेतीला व्यवसाय म्हणून बघणारी, शेतीमध्ये काय काय घडतंय अशी उत्सुकता असणारी मंडळी, कॉर्पोरेट क्षेत्रातली मंडळी यांच्यासाठीची आजची मुलाखत आहे, माहिती आहे. एक बातमी आहे जी वृत्तसंस्थेने दिली आहे. 5 खासगी कंपन्यांना केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. कशासाठी? तर भारतीय उत्पादनाला जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे या उद्देशाने केंद्र सरकारने प्रायोगिक तत्वावर सुमारे 50,000 हेक्टर क्षेत्रात विशेष फलोत्पादन पिकांच्या क्लस्टर लागवडीसाठी 5 खासगी कंपन्यांना परवानगी दिली आहे. आणि या 5 खासगी कंपन्यांमध्ये कुठल्या कंपन्या आहेत? तर देसाई ऍग्री फूड्स, FIL इंडस्ट्रीज, सह्याद्री फार्म्स, मेघालय बेसिन मॅनेजमेंट एजन्सी, प्रसाद सीड्स आणि आपल्या सर्वांना माहिती असलेली अशी म्हणजे नाशिकची सह्याद्री फार्म्स. सो हे सगळं काय प्रकरण आहे? काही जणांना असं वाटेल की शेतीमध्ये खाजगीकरणाला सुरुवात झाली की काय, कारण ते जे शेतीविषयक 3 कृषी कायदे आणले होते त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा विषय होता. पंजाबच्या शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला, दुर्दैवाने माझ्या मते शेती क्षेत्रातल्या एका महत्वाच्या पुरोगामी अशा गोष्टीकडे आपण आपली वाट चुकली, ते व्हायला हवं. पण म्हणून मला हे सगळं समजून घ्यायचं आहे की मूळता हे सगळं काय आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल. म्हणून आपण नाशिकमध्ये असलेले सह्याद्री फार्मचे श्री विलास शिंदे यांच्याकडे जाऊया. सर, तुमचं एबीपी माझ्यामध्ये स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. मला अगदी तुम्ही फार तपशीलवारच सांगा की हे काय आहे सगळं. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे, याच्यात 750 कोटी रुपयाच्या सरकारी अनुदानाचा पण उल्लेख आहे. पहिली गोष्ट ही म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा गव्हर्नमेंटचं अनुदान हा मुद्दा त्यात बिलकुल पुढे नाहीये. गव्हर्नमेंट अनुदान आहे पण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा विषय पुढे नाहीये. मुळात ही जी काही बातमी आलेली आहे ही नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाची बातमी आहे. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड आपल्याला कल्पना असेल केंद्र सरकारच्या ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या अंतर्गतच एक स्पेसिफिक टू हॉर्टिकल्चर सेक्टरसाठी जो बोर्ड आहे आणि नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड आतापर्यंत जे काही फळबागांसाठी किंवा फलोत्पादन क्षेत्रासाठी जे काही मदत करायचं तर ते फक्त काही प्रोडक्शनच्या लेवलचे काही ऍक्टिव्हिटी जसं काही लागवडीसाठी काही अनुदान किंवा मग काही कोल्ड स्टोरेज बांधणीसाठी अनुदान असे काही मोजक्या त्यांच्या स्कीम होत्या. तर त्याच्यात 86 पासून तर आतापर्यंत फार काही यश आलं नाही आणि त्याच्यामधले जे काही हे होते म्हणजे कमतरता होत्या त्या नीट ज्या समजून घेतल्या गेल्या की फळ पिकांमध्ये क्लस्टर अप्रोचनी काम व्हायला हवं, त्याचबरोबर पूर्ण मूल्य साखळीच्या स्वरूपात काम व्हायला हवं. म्हणजे जे काही मदत हवी आहे त्या क्षेत्राला ती उत्पादनाबरोबर त्याच्या प्रक्रिया, त्याचं स्टोरेज, त्याचं लॉजिस्टिक आणि मार्केटिंग या अशा पूर्ण साखळी उभी करण्यासाठी त्याला मदत करायला हवी. आणि ती साखळी जर उभी राहिली तरच शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने फळपिकांमध्ये शाश्वत येऊ शकेल, काही शाश्वत उत्पन्न मिळू शकेल. आणि मग त्या अर्थाने नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाने मागच्या वर्षी ही क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीम विथ इंटिग्रेटेड व्हॅल्युएशन अप्रोच आणि विथ फार्मर्स पार्टिसिपेशन अशी स्कीम मागच्या वर्षी लॉन्च केली. त्याच्या अंतर्गत त्यांनी 12 क्लस्टर असे हॉर्टिकल्चर क्रॉपचे क्लस्टर देशामध्ये निवडलेत आणि ते 12 क्लस्टरमध्ये मग नाशिक द्राक्षासाठी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील सोलापूर डाळिंबासाठी असे 2 क्लस्टर निवडले गेलेत आणि इतर राज्यातील काही क्लस्टर होते. तर या 12 पैकी 5 क्लस्टर हे आता पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना कामाला मंजुरी मिळते आहे. यामध्ये या योजनेची जी काही संकल्पना आहे ही पूर्ण जी काही मूल्य साखळी आहे प्रोडक्शन, पोस्ट हार्वेस्ट, सप्लाय चेन, मार्केटिंग अशी त्या पिकामध्ये म्हणजे एखादं समजा नाशिक आहेत इथे द्राक्ष पिकासाठी ही मूल्य साखळी उभी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि त्यासाठी एक इम्प्लिमेंटेशन एजन्सी म्हणून ती एका संस्थेची निवड करायची होती. ती इम्प्लिमेंटेशन एजन्सी निवडताना सगळ्या प्रकारच्या संस्थांना त्याच्यामध्ये सरकारने परवानगी दिली होती. मग फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल किंवा मग काही खासगी कंपनी असेल, कॉर्पोरेट असेल, अशा सगळ्या प्रकारच्या संस्थांना त्यामध्ये सहभागी व्हायला परमिशन होती. सह्याद्री आता फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून तिला परमिशन मिळालेली आहे नाशिक क्लस्टरला आणि उरलेल्या 4 ठिकाणी त्या जे काही नाव तुम्ही घेतलेत त्याच्यामध्ये एक गव्हर्नमेंट एजन्सी आहे म्हणजे काही मेघालयच्या तिकडे ते क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये ते गव्हर्नमेंटचं महामंडळ आहे तिथलं आणि बाकी 3 ठिकाणी खासगी कंपन्या आहेत.
तर असं प्रत्येक ठिकाणी जे काही योग्य त्यांना प्रस्ताव आले आणि त्यातले जे काही सगळ्यात चांगले प्रस्ताव राहिले त्यातून त्यांनी ती निवड केलेली आहे. तर आता इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून ह्या सर्व संस्थांना पूर्ण जी मूल्य साखळे आहेत त्या पिकाची त्या क्लस्टरमध्ये पुढच्या 5 वर्ष उभी करण्यासाठी काम करायचं आहे. त्याच्यामध्ये गुंतवणूक जी आहे ती प्रत्येक क्लस्टरची वेगळी गुंतवणूक आहे. नाशिक क्लस्टर पुरतं जर सांगायचं म्हटलं तर 202 कोटीची गुंतवणूक या पूर्ण मूल्य साखळी उभी करण्यामध्ये होणार आहे. ज्याच्यामध्ये मग केंद्र सरकारचा काही वाटा आहे, साधारण 80 कोटी केंद्र सरकारचा वाटा असेल आणि उरलेली जी रक्कम आहे त्याच्यामध्ये बँकेचे कर्ज आम्ही संस्थेच्या नावाने घेणार आहोत आणि काही संस्थेच्या वतीने काही भागभांडवल त्यामध्ये टाकणार आहोत. आणि 4 वर्षांमध्ये पूर्ण मूल्य साखळी द्राक्षाची साधारण 15,000 हेक्टर साठी उभी करण्यासाठी सह्याद्रीच्या वतीने नाशिकमध्ये काम होणार आहे. आणि सेम अशीच पद्धतीने तुम्हाला इतर 4 क्लस्टर सुद्धा त्या संस्थेनं काम करायचं आहे. ओके, मला जेवढं समजलं, कारण महाराष्ट्र सरकारची स्वतःची क्लस्टर डेव्हलपमेंटची पूर्वीची एक योजना आहे ज्याच्यामध्ये खव्यासाठीचं क्लस्टर, हातमागासाठीचं एक क्लस्टर, पण त्याचं स्वरूप असं आहे की एक मध्यवर्ती संस्था असेल आणि समजा खवा असेल तर खव्याचे जेवढे म्हणून उत्पादक आहेत ते एकत्रित येतील आणि त्यांना आवश्यक ती जी मशिनरी आहे त्याला 80% अनुदानावरती आणि मग 20% ते त्या स्वतःच्या संस्थेचं स्वतःचं भागभांडवल, अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारची स्वतःची क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीम आहे. एक्झॅक्टली तुम्ही नाशिकमध्ये असंच करणार आहात आणि एक्झॅक्टली असंच दाळिंबात सोलापूरला होणं अपेक्षित आहे? नाही, थोडस वेगळं स्वरूप आहे. जी महाराष्ट्र सरकारची योजना होती तिचं स्वरूप म्हणजे क्लस्टर बेसच, पण त्यांची जी काही कल्पना आहे ती थोडी वेगळी आहे आणि ही वेगळी आहे. इथे फक्त प्रक्रिया नाही तर उत्पादन म्हणजे आपल्या प्रोडक्शनच्या लेवलला, फार्म लेवलला बरेच काही ऍक्टिव्हिटी आहेत ज्याच्यामध्ये मग सॉइल टेस्टिंग लॅब पासून तर नवीन व्हरायटीचं इंट्रोडक्शन असेल किंवा मग काही आता जसं क्रॉप कव्हर, आता पावसामुळे नुकसान होत आहे ते क्रॉप कव्हरचे काही डेमॉन्स्ट्रेशन असतील, त्याचबरोबर काही स्किल डेव्हलपमेंटचे विषय असतील फार्म लेवलचे, हे सगळे मुद्दे आणि त्याचबरोबर नर्सरी सारखा विषय असेल ते सगळे विषय त्या येणार. प्लस पोस्ट हार्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ज्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेजेस, प्री कुलिंग, काही रिफिल व्हॅन्स, काही प्रोसेसिंगची यंत्रणा, जसं काही द्राक्षापासून ज्यूस बनवणं असेल, रेझिन बनवणं असेल, या सगळ्या गोष्टी, त्याच्याबरोबर त्याचं पुढचं मार्केटिंग द्राक्षाचं इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्याचं काही ब्रँडिंग असेल, डोमेस्टिक मार्केटला काही ब्रँडिंग असेल, तर अशा सगळ्याच ऍक्टिव्हिटी घेतलेल्या आहेत. जे महाराष्ट्र सरकारच्या योजनेमध्ये तसं नाही, महाराष्ट्र सरकारच्या योजनेमध्ये फक्त इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं आणि ते कॉमन फॅसिलिटी म्हणून वापरणं, तर दोन्ही स्कीम ह्या पूर्ण वेगळ्या स्वरूपाच्या आहेत. ही केंद्र सरकारची नॅशनल हॉर्टिकल्चरची स्कीम ही जास्त विस्तारित आणि पूर्ण सगळ्याच विषयाला, रॉ मटेरियल पासून तर मार्केट पर्यंत त्याला सर्वांनाच एकत्र विचार करणारी योजना आहे. ओके, या बातमीमध्ये असं म्हटलंय की भारतात प्रथमच सरकार आर्थिक सहाय्य देऊन विशिष्ट फलोत्पादन पिकांना प्रोत्साहन देत आहे. या 5 कंपन्या सुमारे 50,000 हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या आहेत. सुमारे 55,000 शेतकऱ्यांना त्यांच्या कक्षेत आणले जाईल. या योजनेत सरकार सुमारे 750 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहे. सो आता तुमची मुलाखत बघणार आहे नाशिक मधले जे द्राक्ष उत्पादक आहेत ते आणि सोलापूर जिल्ह्यातले आणि परिसरातले जे डाळिंब उत्पादक आहेत ते, त्यांना व्यक्तिशः काय लाभ होणार आहे याचा? नाही, मुळात ही स्कीम जी आहे ना, तुम्ही जर पाहिलं तर केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत. जसं व्यक्तिगत लाभाच्या काही स्कीम असतात, मला द्राक्ष लागवड करायची आहे त्याच्यासाठी नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाची काही स्कीम आहे, किंवा मला एखादी लॅब उभी करायची आहे, मला नर्सरी उभी करायची आहे, किंवा मला पॅक हाऊस उभं करायचं आहे, पोस्ट सुरू करायचं आहे, तर याच्या अशा व्यक्तिगत लाभाच्या योजना ऑलरेडी आहेत आणि त्या योजना चालूच राहणार आहे. त्या योजनांचा म्हणजे त्या त्या भागामध्ये कोणाला व्यक्तिगत पातळीवर घ्यायचा फायदा ते घेतलाच जाणार. यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये जे काय आहे, एक जो काही पूर्ण आहे म्हणजे एक 15,000 हेक्टरचा जो काही एरिया असेल, जो काही ग्रुप असेल, तर त्याच्यामध्ये जे काही योजना त्यांनी कॉम्पोनंट आता डिफाईन केलेले आहे. तर किती एरियामध्ये तुम्ही एक क्रॉप कव्हर देणार, किती एरियामध्ये तुम्ही हे करणार प्रिकुलिंग करणार, त्याचबरोबर किती तुम्ही नर्सरी उभ्या करणार, तर ते जे डिफाईन केलेलं आहे तेवढं इम्प्लिमेंट करणं ही इम्प्लिमेंटेशनची त्याच्यामध्ये जबाबदारी आहे. असं स्पेसिफिक असं काही म्हणजे व्यक्तिगत लाभाची योजना आहे या अजून वेगळ्या पद्धतीने परत नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाकडून त्या त्या एरियामध्ये येणार. म्हणजे सभासद व्यक्तिगत तशा योजना त्या चालूच राहणार आणि ही फक्त कॉमन यंत्रणा म्हणून जे आहे यातला आता जर पाहिलं तर मुख्य भाग जो आहे तर कॉमन यंत्रणा ज्या असतात, कोल्ड स्टोरेजेस, प्री कुलिंग किंवा प्रोसेसिंग यंत्रणा, याच्यामध्ये मॅक्झिमम भाग जाणार, जवळजवळ 70% भाग त्याच्यामध्ये जातोय. त्याच्यात व्हॅल्यू ऍडिशनला मदत होईल ऑब्व्हियसली, कारण इतकं इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर. हा, व्हॅल्यू ऍडिशन तोच उद्देश जो आहे ना, जसं कोल्ड स्टोरेजेसचा उद्देश, प्री कुलिंगचा उद्देश,
किंवा काही रेझिन आणि ग्रेप कॉन्सन्ट्रेट सारखे विषय, याचा उद्देशच व्हॅल्यू ऍडिशनचा आहे. आपण जर पाहिलं तर तीन टप्पे असतात कोणत्याही पिकामध्ये. एक तर प्रोडक्शन म्हणजे प्री हार्वेस्ट टप्पा म्हणतो आपण, दुसरा पोस्ट हार्वेस्ट टप्पा म्हणतो ज्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन किंवा स्टोरेज सारखे विषय असतात, आणि तिसरा असतो मार्केटिंग. असे जे तीन टप्पे आहेत, तिन्ही टप्प्यावर गुंतवणूक करावी लागते. आता जी फक्त प्रोडक्शन पुरती गुंतवणूक आहे ती व्यक्तिगत पातळीवर होते, शेतकरी व्यक्तिगत पातळीवर करतो, पण पोस्ट सर्व्हिस गुंतवणूक व्यक्तिगत पातळीवर होऊ शकत नाही. एकटा पुरतं पोस्ट सुरू होऊ शकत नाही, एकटा पुरतं प्रिकुलिंग होऊ शकत नाही, एकटा पुरतं प्रोसेसिंग होऊ शकत नाही. तर ते मग कॉमन यंत्रणेच्या स्वरूपात राहणार, आणि ते मग आता जसं आता सह्याद्रीमध्ये फार्मा प्रोड्युसर कंपन्या ज्या आहेत, सह्याद्री मुख्य कंपनी आहे, त्याच्या उपकंपन्या, तर त्यांच्या पातळीवर राहणार. त्याचे सभासद कोण आहेत, ते प्रतितले शेतकरी आहेत, त्यामुळे त्याचा वापर जो येतो तो व्यक्तिगत शेतकऱ्याचा तो होणार. फक्त ते जे इम्प्लिमेंट करताना ते या संस्थेच्या पातळीवर होणार. ओके, सो तुमची सह्याद्री फार्माची स्वतःची भांडवली गुंतवणूक किती असेल, सरकारचं त्याला मिळणार अनुदान किती असेल, तसंच सोलापूर बद्दलची तुमची काय माहिती आहे डाळिंबातली? नाशिक क्लस्टर आता हे 202 कोटी ही टोटल त्याची गुंतवणूक आता प्रस्तावित आहे. त्याच्यापैकी साधारण 80 कोटी हे केंद्र सरकारचे येणार, जे काही त्यातले कॉम्पोनंट होईल ते कॉम्पोनंट इम्प्लिमेंट होतील त्यानुसार येणार, काही कमी झाले तर कमी होणार. दुसरं उरलेली जी काय आहे साधारण 122 कोटीची गुंतवणूक, तर त्याच्यामध्ये आम्ही बँकेचं कर्ज 85 कोटी घेतोय, आणि उरलेले साधारण 35 कोटी हे संस्थेचं भांडवल म्हणून त्याच्यामध्ये राहणार. सोलापूर क्लस्टरची अजून काहीच हालचाल नाहीये, कारण सोलापूरमध्ये तिथे कोणी इम्प्लिमेंटेशन एजन्सी त्यांना मिळाली नाही, त्यामुळे ते अजून तिथे त्यांनी काही हालचाल केलेली नाही. सध्या ते तिथला प्रोजेक्टची स्टँडस्टील ही परिस्थिती आहे. ओके, या बातमीमध्ये जसं म्हटलंय आणि कालची प्रेस रिलीज पण मी बघितली की बोली प्रक्रियेद्वारे 5 कंपन्यांची पायलट क्लस्टर फार्मिंग साठी निवड करण्यात आली, तो ती बोली प्रक्रिया काय होती आणि कशा पद्धतीनं बाकीच्या सगळ्या कंपन्या पण तुमच्या स्पर्धेत होत्या? हे मागच्या वर्षी जून मध्ये याच जे काही ही स्कीमच लेटर ऑफ इंटेंट साठी सरकारने प्रस्ताव मागवले होते, आणि ते जून पासून तर आता जवळजवळ याच्यापर्यंत फेब्रुवारी पर्यंत प्रक्रिया चालली. तर त्याच्यामध्ये ते टेंडर त्यांनी ओपन केलेले होते, जे जे कोणी इंटरेस्टेड आहे त्यांनी सर्वांनी अप्लिकेशन करणं. तर ती पहिली प्रक्रिया झाली. पहिल्या टेंडरमध्ये फार काही कोणाला रिस्पॉन्स मिळाला नाही, फार कोणी पार्टिसिपेट केलं नाही, मग दुसरं ओपन झालं, आणि परत नंतर तिसरं, असं 3 टप्प्यामध्ये ती सगळी प्रक्रिया झाली. त्यातून मग सिलेक्शन करून फायनल जे काही होते अप्लिकंट, तर त्यांचं मेरिट बेसिसवर वेगळ्या प्रकारचं त्यांनी इव्हॅल्युएशन केलेलं होतं. प्रत्येक संस्थेचं त्यांची जे काही फायनान्शियल कॅपॅसिटी असेल, अनुभव असेल आधीचा, त्याचबरोबर त्यांची इतर क्षमता असतील, ते सगळ्याचे काही मेरिट सगळे त्यांनी दिलेले होते. त्या बेसिसवर मग फायनल सिलेक्शन प्रत्येक क्लस्टरसाठी एकेका एजन्सी झालं. राईट, अगदी मुलाखतीच्या आपल्या शेवटच्या भागात आहोत. ही एक सुरुवात मानायची का, कारण आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की नॅशनल सॅम्पल सर्व्हे प्रमाणे आता लँड होल्डिंग हळूहळू कमी होत चालली आहे, कुटुंबाची संख्या वाढते आहे. सो तुम्हाला एकत्रित येऊन खासगी पद्धतीच्या व्यवस्थापनाच्या आधारित असे प्रयत्न केल्याशिवाय इथून पुढे शेती वाचणार नाही, आणि त्याची ही सुरुवात म्हणायची का? आता प्रत्येक पिका जर तुम्ही पाहिलं तर मूल्य सकाळी उभी राहिल्याशिवाय पूर्ण म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत अशी तोपर्यंत शेतीमध्ये शाश्वती येणार नाही. आणि या मूल्य सकाळी ज्या उभ्या राहणार आहेत, ह्या क्लस्टर अप्रोचने उभ्या राहिल्या तरच ते व्यावसायिक किंवा म्हणजे व्यावहारिक होऊ शकतात. शेतकरी एका भागातले एकत्र आले म्हणजे एका 50 किलोमीटरच्या 100 किलोमीटरच्या, तर मग ते व्यावहारिक दृष्ट्या योग्य आहेत किंवा व्यावसायिक दृष्ट्या योग्य आहेत. त्यामुळे हे क्लस्टर अप्रोच मूल्य सकाळी उभे राहणे प्रत्येक पिकामध्ये हे मूलभूत विषय आहेत, आणि त्याला आता सरकारच्या पातळीवर काही दिशा यायला लागलेली आहेत. आणि हे असे क्लस्टर आता आणि असे व्हॅल्युएशन उभे राहणं हेच आता खरं म्हटलं तर आपल्या शेतीला बदलण्याचं मुख्य साधन असणार आहे. आता ह्या मूल्य सगळ्या उभ्या करायला कोण पुढाकार घेत आहेत, म्हणजे याच्यामध्ये खासगी कोणी गुंतवणूक करून पुढाकार घेतोय का स्वतः शेतकरी पुढाकार घेत आहेत, शेतकरी स्वतः एकत्र येऊन आणि काही फार्मा प्रोड्युसर कंपन्यांमधून पुढाकार घेत आहेत, एवढा फरक असेल. खासगी गुंतवणूक झाली तर खासगी गुंतवणुकीचा फायदा तिच्याकडे जाऊ शकेल, त्या गुंतवणूक ज्यांनी केली त्यांना जाईल. स्वतः शेतकऱ्यांनीच पुढाकार घेतला मूल्य सगळ्या उभ्या करायला, तर त्याचा फायदा त्यांच्या जवळच राहील. आता हा एवढा मुद्दा जो आहे की जिथे आता प्रत्येक शेतकऱ्याच्या पातळीवर बी ती तशा प्रकारची विचारधारा तयार व्हायची गरज आहे. का आपण नुसतं आता कच्चा माल पिकवायचा नाही किंवा बांधावरपर्यंत काम नाही करायचं, तर मार्केटपर्यंत सगळी यंत्रणा उभी करू, ती उभी करायला आपण एकत्र येऊन तो पुढाकार घेऊ, आणि तो पुढाकार म्हणजे केंद्र सरकारची योजना असेल किंवा कोणाची असेल, तर त्याचा फायदा तो आपल्याकडे येईल, दुसरा कोणाकडे जाणार नाही. आता ही सगळं प्रबोधन हे प्रत्येक आता गावागावात किंवा प्रत्येक भागामध्ये क्लस्टरमध्ये जसं होईल तसं त्याचे परिणाम आपल्याला दिसतील.
राईट. एक शेवटचा प्रश्न आहे फलोत्पादनाशी निगडीत आहे म्हणून. तुम्ही दोन पिकाच्या संदर्भात सध्या बोललात, डाळिंब आणि द्राक्षाबद्दल. आणखी महाराष्ट्रातल्या कुठल्या फळ पिकांना यामध्ये संधी आहे हा एक प्रश्न. वैयक्तिक पातळीवरती शेतकरी काही विचार करू शकतात का हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न म्हणजे सह्याद्री अॅग्रो सारखे तुम्हाला महाराष्ट्रात पोटेन्शियल असलेले अॅग्रिकल्चर फार्मा युनिट्स दिसतात का हा तिसरा प्रश्न. आणि फलोत्पादन सोडून इतर भागामध्ये पण इतर जसं दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय याच्यामध्ये पण अशा पद्धतीनं प्रयत्न होऊ शकतात का आणि त्यासाठी जे कोणी तुमची मुलाखत बघतात त्यांनी काय करायला पाहिजे. महाराष्ट्रातलं फळ पिकामध्ये जर तुम्ही पाहिलं जसं द्राक्ष आणि डाळिंबाचं आता सोलापूर आणि नाशिकचा विषय झालाय, तर तसे आता संत्रा असेल त्यासाठी अमरावतीचा विषय किंवा जालना मोसंबीचा असेल, जळगाव केळी असेल, कोकणामध्ये आंबा असेल किंवा मग आपल्याकडे आता चिकू सारखा गोलवड ठाण्याचा परिसर आहे, असे बरेच आता फळपिकांचे पॉकेट झालेले किंवा क्लस्टर झालेले आहेत जिथे सेम हाच विषय म्हणजे याच पद्धतीने मूल्य सगळं उभ्या करण्याच्या दृष्टीने 100% प्रयत्न होऊ शकतात. आणि त्याला या केंद्र सरकारच्या योजनेमध्ये ते गृहित पण धरलेले आहे का पुढच्या काळामध्ये आता 12 जे काही क्लस्टर होते तर ते 55% घेऊन जाण्याचं त्यांचं नियोजन आहे. त्यामुळे तसे पुढच्या 3-4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये इतर क्लस्टरला फळपिकांच्या तरी क्लस्टरला नक्कीच तसे चालना मिळालेली दिसेल. आता या तुमचा दुसरा प्रश्न जो आहे की व्यक्तिगत शेतकरी कसा करू शकतो, व्यक्तिगत शेतकरी मूल्य सगळे उभे करू शकत नाही हेच आपलं अडचण आहे. कारण 2 एकर 5 एकर किंवा 10 एकरच्या पातळीवर या गोष्टी शक्यच नाही. कमीत कमी 5,000 एकरचा ग्रुप तयार होणं, 10,000 एकरचा ग्रुप तयार होणं हीच आता खरी दिशा आहे. आणि त्यासाठी एकत्र येणं फार्म प्रोड्युसर कंपनी हे मॉडेल त्यासाठी एकदम सूत्रबद्ध मॉडेल आहेत. आता त्या दृष्टीने जर पावलं टाकलंय तर मग नक्कीच 100% अजून तुम्हाला असे मॉडेल दिसतील. सह्याद्री सारखे अजून उदाहरणं आपल्याला राज्यामध्ये इतर भागामध्ये इतर पिकामध्ये इतर क्लस्टरमध्ये 100% दिसायला काहीच अडचण नाही. तेवढं संधी आहे आणि ते उभेच राहिले पाहिजे. तर उभे राहिले तरच आपली फळ शेती तुम्हाला बदलताना दिसेल. आता हा मुद्दा फक्त फळ पिकांपुरताच क्लस्टरचा नाही आहे किंवा व्हॅल्यू चेनचा मुद्दा नाही आहे. तर कोणी तुम्ही कोणती कंपनी घ्या, आता शेळी पालन घ्या किंवा तुम्ही मग आता एखादा पोल्ट्रीचा विषय घ्या किंवा सेरिकल्चर घ्या किंवा मग तुम्ही नंतर अजून डाळीचा विषय घ्या, कोणताही विषय घेतला, कोणतीही फळ पीक किंवा कोणती कम्युनिटी घेतली तर तिथे हा क्लस्टर अप्रोच व्हॅल्यू चेनचा मुद्दा आणि फार्मर ओन ऑर्गनायझेशन म्हणून प्रोड्युसर कंपन्या तयार होणं आणि त्यांनीच हे पुढाकार घेऊन इम्प्लिमेंट करणं हीच तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिशा घ्यावी लागेल तरच बदलेल. थँक्यू सर, थँक्यू सो मच. एबीपी माझं काम आहे की शेती क्षेत्रातली कुठलीही महत्वाची घडामोड होत असेल तर ती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसमोर आणि शेती व्यवसायाशी निगडीत असलेल्या मंडळी समोर मांडणं. क्लस्टर शेतीसाठी 5 खासगी कंपन्यांना केंद्राची परवानगी अशी जी बातमी आली ती मला आशा आहे की उद्या परवा याच्यावरती आणखी बरीच दोन्ही बाजूची चर्चा होईल. पण सर मी तुमचा खास आभारी आहे कारण वेळात वेळ काढून तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना या गोष्टी सांगता. श्री विलास शिंदे यांनी जे काही मांडलंय महाराष्ट्रासमोर ते पुरेसं आहे की महाराष्ट्राची आगामी शेतीची दिशा कुठे असेल आणि ती तशी का असेल त्यासाठी सगळ्यांनी संघटित प्रयत्न करणं का गरजेचं आहे. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.